बॅक टू ऑफिशियल अख्तार रहमान सर युट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप ट्वेंटी क्वेश्चन इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे पाहणार आहोत जे आपल्या पेपर एक पेपर दोन साठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट या परीक्षेत जे प्रश्न विचारले जात आहेत ते अनालायसिस करा दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत जे जे एस एस टीचं जे शिक्षण आहे किंवा इतिहास भूगोल राज्यशास्त्र विषयावर आधारित जे प्रश्न आहे ते बहुतेक प्रश्न जे आहे ते यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षेत विचारले गेलेले जे प्रश्न असतात तेच प्रश्न ते सी टीच्या सॉरी टी ए टीच्या परीक्षेत विचारला विचारले गेलेले प्रश्न आहेत तेच प्रश्नाचा अभ्यास करून आम्ही चार पाच वेगवेगळ्या पुस्तकांचा वापर करून एम पी एस सीच्या पुस्तकाचा वापर करून आय एसच्या पुस्तकाचा वापर करून हे प्रश्न तुमच्यासाठी अन आहोज्य प्र परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे चला व्हिडिओ सुरू करू या व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईड जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण आमच्या जा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक व्हिडिओला प्लीज लाईक करा पहिला प्रश्न इथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही हे बघा इथे विचारलेलं आहे की एक नदी अशी आहे की जे गोदावरीची उपनदी नाही तीन आहे पण एक नाही तर हे बघा वर्धा आहे वैनगंगा आहे इंद्रावतीसुद्धा आहे परंतु टेरेखोल हे गोदावरीची उपनदी नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार जे आहे मित्रांनो इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक दोन इथे विचारलेला आहे की नाणे घाट कोणत्या जिल्ह्यात आहे हे बघा महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे नाणेघाट कोणत्या जिल्ह्यात आहे, चार आहे।, आहे। प्रश्न चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे रायगड पुणे ठाणे अहमदनगर तर नाणेघाट हे पुणे जिल्ह्यात आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे असेल मित्रांनो इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन इथे दिलेला आहे की हे महाराष्ट्राच्या पठारी भागात आढळणारे महत्वाचे ऊर्जा साधन आहे चार पर्याय आपल्याला येथे दिलेला आहे आणि कोणते ऊर्जा साधन जे महाराष्ट्राच्या पठारी भागात आढळतात ते आपल्याला येथे उत्तर द्यायचं आहे नैसर्गिक वायू खनिज तेल दगडी कोळसा किंवा मिथेन तर हे बघा मित्रांनो याचा जे योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दगडी कोळसा जे आपला इथे योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार इथे विचारलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक वैद्युत केंद्र कोणते औष्णिक वैद्युत केंद्र आपल्याला इथे ओळखायचं आहे जे महाराष्ट्रातले सर्वात मोठे आहे एक पारस दोन कोराडी तीन दीपनगर भुसावळ किंवा चार चोला तर हे बघा याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कोराडी कोराडी महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक वैद्योगिक विद्युत केंद्र आहे आमचा जे भुसावळ आहे मी सुद्धा भुसावळ शहराचे आहे आणि भुसावळ दीपनगर सुद्धा एक विद्युत केंद्र आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच येथे दिलेला आहे मित्रांनो वातावरणाच्या कोणत्या थरात ओझेन असते हे बघा हे आपण भूगोल विषयाचे प्रश्न पाहत आहोत सुरुवातीचे जे दस दहा प्रश्न आहे ते भूगोल विषयाचे असणार आहे त्यानंतर इतिहास आणि त्यानंतर काही प्रश्न ते राज्य वि राज्यशास्त्र विषयाचे असणार आहे हे प्रत्येक प्रश्न जे आहेत ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारले गेलेले प्रश्न आपण आमच्यासोबत आणलेले आहोत इथे विचारलेला आहे की वातावरणाच्या कोणत्या थरात ओझन असते तर हे बघा तापांबर स्थितांबर दलांबर किंवा मध्यमंडळ तर ओझन जे असते ते स्थितांबरवर असते म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा येथे विचारलेला आहे की सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे हे बघा सह्याद्री सह्या सह्याद्रीची निर्मिती कोणत्या प्रकारामुळे झाली आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत वली भूकंप प्रस्तरभंग किंवा वरीलपैकी नाही तर हे बघा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे प्रस्तरभंग म्हणजेच पर्याय क्रमांक तीन जे आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे कारण साह्यद्रीची निर्मिती जी आहे ते मुळे झालेली आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक सात आता प्रश्न क्रमांक सात इथे विचारलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक सात पृथ्वीवरील शून्य अंश रेखावृत्त इंग्लंडमधील कोणत्या शहरात जाते अतिशय महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट हा क्वेश्चन असणार आहे की पृथ्वीवरील शून्य अंश रेखा इंग्लंडमधील कोणत्या शहरातून जाते अनेक वेळा सिटेटच्या परीक्षेतसुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आता प्रश्न या प्रश्न जे आहे ते एम पी एस सीच्या पुस्तकातून घेतलेला प्रश्न आहे आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे ग्रीनिच लिवरपूल एडिनबुर्ग किंवा ब्रिस्टॉल तर हे बघा पु पृथ्वीवरील शून्य अंश रेखावृत्त वृत्त इंग्लंडमधून जे जाते ते ग्रीनिच शहर आहे म्हणजे पर पर्याय क्रमांक एक जे असेल ते आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ तुम्हाला माहीत आहे अपसूर्य आणि उपसूर्य अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून डॅश डॅश अंतरावर असते चार पर्याय दिलेला आहे कमीत कमी कमी जास्त किंवा जास्तीत जास्त तर हे बघा अपसूर्याची स्थिती जेव्हा असते तेव्हा पृथ्वी सूर्यापासून ते जास्तीत जास्त अंतरावर असते म्हणजे पर्याय क्रमांक चार जे असेल ते आपला योग्य उत्तर इथे असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ इम्पॉर्टंट प्रश्न आहे श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणत्या समुद्रध्वनी आहे श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रध्वनी आहे चार पर्याय दिलेले आहे पालक आदम मन्नार किंवा जापन तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पालक यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा येथे दिलेला आहे की उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणते हे बघा आपल्याला उत्तर अमेरिका नॉट दक्षिण अमेरिका हे लक्षात ठेवा उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर येथे आपल्याला सांगायचे आहे मॉ मॉकिनले किली मांजरो रॉफी किंवा ऑडिस तर हे बघा मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच मॉकिनले या हे जे आहे ते उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च सर्वोच्च शिखर आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक <coughs> अकरा आपण पाहूया तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात प्रश्न अकरा इथे दिलेला आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली हे बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली चार पर्याय आपल्याला इथे दिलेली आहे एक मे एकोणावीसशे साठ दोन सव्वीस uh, जानेवारी एकोणावीसशे पन्नास एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन किंवा यापैकी नाही तर हे बघा एक मे एकोणावीसशे साठ अतिशय सोपा हा प्रश्न होता कारण एक मेला आपण कामगार दिवस आणि महाराष्ट्र डे दोन्ही साजरा करतो यानंतर पाहूया दु, दु, दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन शेवटच्या मोघल बादशाह कोण होता आता आपल्याला तर शे शेवटच्या मोघल बादशाह कोण होता हे पाहायचं आहे औरंगजेब शहाजहान बहादूर शाह किंवा यापैकी नाही तर हे बघा शेवटच्या जे मुगल बादशाह होता तो होता बहादुर शाह जफर म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे असेल ते आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत अतिशय आय एम पी हा क्वेश्चन आहे आणि राज्यशास्त्र या पुस्तकातून हा प्रश्न घेतलेला आहे की खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नसतो ॲटर्नी जनरल कॅप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल राज्यपाल किंवा उपराष्ट्रपती तर हे बघा मित्रांनो येथे उपराष्ट्रपतीची नेमणूक करण्याचे अधिकार जे आहे ते राष्ट्रपतींना नसतो म्हणजे उपराष्ट्रपतीची नेमणूक राष्ट्रपतीच्या ना हाती नाही केली जाते यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक चौदा अतिशय आय एम पी हाच प्रश्नसुद्धा आहे आणि आमच्या यूट्यूब कम्युनिटीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे की जलिया जलियनवाला बाग या गाजलेल्या कवीचे कवितेचे कवी कोण तर हे बघा जेलियन वाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी, कवी जे असणार आहे ते असणार आहे कुसुमाग्रज म्हणजे पर्याय क्रमांक आपला जे आहे दोन ते योग्य उत्तर येथे असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आता विचारलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो इथे प्रश्न क्रमांक पंधरा दिला वा दिलेला आहे की अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या मसुदा कोणी तयार केला बरेचसे विद्यार्थी नेहमी जॉर्ज वॉशिंग्टन हे उत्तर सिलेक्ट करतात पण ते चुकीचे उत्तर आहे मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो हा आय एम पी क्वेश्चन आहे आणि बहुतेकदा जॉर्ज वॉशिंग्टन हे विद्यार्थ्यांनी उत्तर येथे दिलेलं आहे परंतु याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे थॉमस जेफरसन कारण अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या मसुदा जे तयार केलेला के आहे ते थॉमस जेफरसन यांनी तयार केलेलं आहे हे लक्षात ठेवा जॉर्ज वॉशिंग्टन याचे उत्तर असणार नाही यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा इथे दिलेला आहे मित्रांनो भारतात महिलांसाठी डॅश डॅश मध्ये जागा राखीव आहेत चार पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे लोकसभा राज्य विधीमंडळे पंचायत राज संस्था किंवा यापैकी नाही तर हे बघा भारतात महिलांसाठी पंचायत राज संस्था मध्ये जागा राखीव असते यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरा इथे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी डॅश डॅश गरज असते हे बघा सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असते त्यांना पदमुक्त करण्यासाठी कशाची गरज असते चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे साधे बहुमत लोकसभेचे बहुमत महाभि महाभियोग प्रक्रिया किंवा संसदेचे बहुमत तर हे बघा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे महाभियोग प्रयोग म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे असेल मित्रांनो इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक अठरा आता हे बघा प्रश्न क्रमांक अठरा इथे दिलेला आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाच्या निवडणुकीत समान मते पडली तर निवडणुकीचा निर्णय जिल्हाधिकारी किंवा सभेचे अध्यक्षपदी असलेला अधिकारी कशा प्रकारे करतो निर्णायक मत देऊन करेल पुन्हा निवडणूक घेऊन करेल चिठ्ठ्या टाकून करेल किंवा यापेक्षा वेगळा तर हे बघा याच्या जे योग्य उत्तर असणार आहे हे थोडे विचित्र आहे पण य बरोबर उत्तर आहे चिठ्ठ्या टाकून याच्या जे आहे ते डिसिजन लावला जातो म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस आता प्रश्न क्रमांक एकोणावीस येथे दिलेला आहे की भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो हे बघा भारताचे जे राष्ट्र राष्ट्रपती असतात ते प्रथम नागरिक असतात आणि हे प्रथम नागरिकांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो तर चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे पंतप्रधान आहे उपराष्ट्रपती आहे लोकसभेचे सभापती आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर आहे तर हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे जे आहे ते भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयताची शपथ देते देतात ओके यानंतर या पाहूया शेवटचा प्रश्न आजचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे आयोग अयोग्य विधान ओळखा चुकीचे विधान आपल्याला इथे ओळखायचे आहे चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे सदस्य अठ्ठे फोर्टी एट आहे हे बघा महाराष्ट्रातून जे लोकसभेत जातात म्हणजे सांसद ज्या ज्याला जा, आपण म्हणतो ते फोर्टी एट आहे हे बरोबर आहे लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो बरोबर आहे लोकसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे चुकीचे आहे लोकसभा सदस्य आपला राजीनामा सभापतीकडं देतात हे बरोबर आहे म्हणजे आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन कारण लोकसभे सभा हे सद संसदेचे वरिष्ठ सभागृह नसते तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण परत टॉप ट्वेंटी क्वेश्चन पाहिलेले आहोत हे हे ट्वेंटी प्रश्न म्हणजे हे सगळेच प्रश्न जे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत हे एम पी एस सीच्या धर्तीवर विचारले जाणारे प्रश्न आहे इतर स्पर्धेत परीक्षेत हे प्रश्न वारंवार विचारले जात आहे आणि आम्ही जे क्वेश्चन पेपरचे अॅनालायसिस केला पेपर एक असो पेपर दोन असो टी ए टीचा तर एस एस टीच्या सेक्शनमध्ये म्हणजे इतिहास व भूगोल नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र ज्या ज्याला आपण समाजशास्त्र सोशल स्टडीज म्हणतो त्या त्या सेक्शनमध्ये प्रत्येक प्रश्न जे आहे ते एम पी एस सीच्या धर्तीवर किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले जातात ते तेच प्रश्न ते तुम्ही तुम्हाला टी ए टीच्या परीक्षेत विचारतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेटसोबत